अण्णाभाऊ साठे महामंडळाला 500 कोटीचं अनुदान द्यावं आणि लहुजी वसंत साळवे यांचं पुण्यात भव्य स्मारक उभं करावं या मागणीकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मातंग आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मातंग समाजाचे नेते हनुमंत साठे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। यावेळी कार्यकर्त्यांनी शासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या आणि राज्य सरकारनं तातडीनं समाजाच्या मागण्याही मान्य करण्याचं आवाहन केलं। बाबासाहेब आंबेडकरांचा मातंग आघाडीचा सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीच्या वतीनं आज या ठिकाणी मातंग आघाडीच्या वतीनं धरणे निदर्शनाचा कार्यक्रम पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही या ठिकाणी करीत आहोत। याच्या पाठीमागची भूमिका अशी आहे की नुकताच महाराष्ट्र सरकारनं अंदाजपत्रक सादर केलं आणि या अंदाजपत्रक सादर झाल्याच्या नंतर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की या महामंडळामध्ये या बजेटमध्ये राज्य सरकारनं आणि विशेष करून राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितजी पवारसाहेब यांनी सर्व महामंडळांना आर्थिक तरतूद केली, आर्थिक घोषणा केली, मात्र लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळांना 1 रुपयाची देखील तरतूद केली नव्हती। राज्यामध्ये विशेष करून मातंग आघाडीनं आवाज उठवल्याबरोबर अजित पवार साहेबांनी काल 100 कोटीची तरतूद केलेली आहे। ही सभागृहात त्यांनी हाऊसमध्ये केलेली घोषणा आहे, पण प्रत्यक्षात बजेटमध्ये अजून तरतूद नाही। आमचं म्हणणं असं आहे की गेले 7-8 वर्ष झालं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ हे पूर्ण क्षमतेने चालत नाही। 8 वर्षापासून महामंडळाचे भ्रष्टाचाराच्या नावाखाली 1 रुपया तरतूद झालेली नाही।